सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भिडे गुरुजींनी सकाळी आपल्या गावभागातील संत मामा केळकर विद्यामंदिरात जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी रांगेत उभं राहून मतदान केलं. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी रोहित आर आर पाटील यांनी मतदान केलं. सांगलीच्या तासगाव येथील अंजनी येथे आपल्या मतदानाचा हक्क त्यांनी बजावला आहे. सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भिडे गुरुजींनी सकाळी आपल्या गावभागातील संत मामा केळकर विद्यामंदिरात जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी रांगेत उभं राहून मतदान केलं. मतदान झाल्यावर भिडे गुरुजींनी सर्वच उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच भारतमातेच्या संसारासाठी कोणी निवडून येईल त्यांनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. निवडणुकीला सगळ्याच पक्षातले लोक उभे राहिले. त्यांनी एक लक्षात ठेवावं की मतदान होईल, उद्या निर्णय लागतील. ही सगळी मातृभूमीची लेकरं आहे आणि मातृभूमीचा संसार चालवण्यासाठी आपण निवडून जाऊन काम करायचे हे लक्षात घेता अत्यंत आत्मीयतेने बंधुभावाने सगळ्या समाजाकडे पाहून आपण वागलं पाहिजे. कोणी विजयी होतील, कोणी पराभूत होतील, पण शेवटी परमपवित्र भारतमातेच्या संसारासाठी आपण काम करणार आहोत हे लक्षात घेऊन सगळ्याच उभे राहिलेल्या लोकांना माझ्या सद्भावना सदिच्छा किंवा नमस्कार. तासगाव कोटे महांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी रोहित आर आर पाटील यांनी मतदान केलं. सांगलीच्या तासगाव येथील अंजनी येथे आपल्या मतदानाचा हक्क त्यांनी बजावला आहे. आपल्या परिवारासह या ठिकाणी त्यांनी मतदान केलं. सुमनताई आर आर पाटील या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.